यानंतर बघूया पुढची एक महत्त्वाची बातमी. नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. दुसऱ्याच्या जीवावर बसून खाणं सोपं असतं, हिंमत असेल तर घाम गाळून सत्ता मिळवा असं थेट आव्हान नवनीत राणांनी दिलंय. नवनीत आणि रवी राणा आज नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. कोठडीमध्ये असताना झालेल्या कथित छळाची तक्रार ते पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे करणार आहेत. तसंच आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही दिल्लीतच राहणार असं रवी राणांनी सांगितलेलं आहे. उनको चेतावनी दिए किसी के नाम पे बैठकर खाना बहुत अच्छा है, पर खुद के हिम्मत पर खुद के पसीना निकाल के काम करने में बहुत अंतर है. 5 साल देवेंद्र साहब ने भी राज्य चलाया है. ऐसी श्रूड की राजनीति कहीं पर भी महाराष्ट्र में कभी नहीं हुई. अगर सीखना है उद्धव ठाकरे जी को तो उन्होंने देवेंद्र साहब से सीखना चाहिए कि महाराष्ट्र किस तरीके से चलाना चाहिए और किस भावना से चलाना चाहिए. तो रात्री 12:30 जो त्रास नवनीत राणांना दिला, जो एक या विधिमंडळाचा आमदार म्हणून मला त्रास दिला आणि त्या ठिकाणी ज्या त्रासामध्ये आम्हाला सकाळी 5 वाजेपर्यंत पाणी आणि सतरंजी देण्यात आली नाही, त्या ठिकाणी खासदार नवनीत राणांना लॉकअपमध्ये उभं राहावं लागलं, त्या सगळ्या परिस्थितीची अजितदादांनी माहिती घ्यावी. दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण राणा दाम्पत्यानं न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. त्यामुळे राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी सरकारी पक्ष कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळते आहे. राजद्रोहाच्या आरोपात राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय. दरम्यान कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं नाही असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे. समाज माध्यमांसमोर तोंड उघडायचे नाही किंवा टी व्हीसमोर विधान करायचे नाही या अटीचा आणि या शर्तीचा त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे ही बाब आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, कारण न्यायालयाने असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे विधाने त्यांनी टी व्हीसमोर किंवा समाज माध्यमांसमोर केल्यास तो त्यांना दिलेल्या जामिनाच्या अटीचा भंग समजण्यात येईल आणि त्यांना दिलेला जामीन हा रद्द समजण्यात येईल. आम्ही कुठल्याही प्रकारचं कोर्टाचं अवमान नाही केलेलं आहे. आम्ही या ठिकाणी कोर्टाच्या नियमाचं पालन केलेलं आहे, संविधानाचा नेहमी आदर करतो. आम्ही कुठल्याही त्या विषयाचा उल्लेख न करता आम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे.